नमस्कार, VCN न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घेतलेल्या नवीन निर्णयामुळे सिलेंडरच्या भावात 35 रुपयाने वाढ झाली आहे. आता शहरीकरांना सिलेंडरसाठी 816 रुपये द्यावे लागतील. या मधात सबसिडी वाढल्यामुळे सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना घरेलू सिलेंडर स्वस्त झाले आहे. अगोदर 781 रुपयामध्ये घरेलू सिलेंडर गॅस एजन्सीत उपलब्ध होते, त्यावर 281.54 रुपये अशी सबसिडी मिळत होती, तर 504 रुपयाच्या आसपास सिलेंडर उपलब्ध होते. पेट्रोलियम मंत्रालयाच्या नवीन निर्णयामुळे सिलेंडरच्या भावात 35 रुपये 50 पैसे वाढ झाली असून सिलेंडरची किंमत 781 रुपयावरून 816 रुपये झाली आहे. सिलेंडरच्या भावासोबतच पेट्रोलियम मंत्रालयाने सबसिडी देखील वाढवली आहे. यामुळे सबसिडी घेणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. खामगाव शहरातील स्थानिक समता कॉलनी भागातील 2 मुलींना डेंग्यू आजाराची लागण झाली असल्याचे 2 ऑगस्टला उघडकीस आले. ह्या दोघींची अकोला येथे एका खासगी रुग्णालयात तपासणी करण्यात आली. डेंग्यू आजाराची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असा रक्त तपासणी अहवाल आल्याने त्यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू होता. तसेच वामननगर भागात देखील एक संशयास्पद रुग्ण आढळून आला. नगरपालिकेने शहरात आता स्वच्छतेसोबत डेंग्यू संदर्भात सर्वेक्षण सुरू केले आहे. शहरातील 2 मुलींना डेंग्यूची लागण झाल्याने या संदर्भात अकोला येथील डॉक्टरांनी दुजोरा दिला आहे, तर 1 रुग्ण संशयास्पद असल्याची माहितीही स्थानिक सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश टापरे यांनी दिली. 20 तारखेला आपलं कंटेनर सर्वेक्षण करण्यात आलं वामननगरमध्ये, समता कॉलनी नगरमध्ये. नंतर तिथं सर्वेक्षण करून त्याचे 5 रक्तजल नमुने सामान्य रुग्णालय अकोला येथे डेंग्यू तपासणीसाठी संशयित पाठवण्यात आले. सध्या परिस्थिती आटोक्यात आहे. 8-10 दिवसापासून ताप होता, त्यामुळे मी त्यांना प्रथम इथे खामगाव येथील डॉक्टर खान यांच्याकडे तपासणीसाठी नेले होते. त्यानंतर तिचा ताप उतरत नसल्यामुळे मी पुन्हा दुसऱ्या दिवशी डॉक्टर ओझर यांच्याकडे तिला नेले. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्या ट्रीटमेंट करून तिनं 2-4 दिवसाची औषध दिली व पुन्हा घरी पाठवले. ताप उतरत नसल्यामुळे माझं साले देवेंद्र दगडे यांनी तिला डेंग्यूची तपासणी करण्याचा सल्ला दिला. त्या दिवशी संप असल्यामुळे, इथे डॉक्टरांचा संप असल्यामुळे एकही दवाखाना किंवा लॅब उघडे नसल्यामुळे मी माझे साले देवेंद्र दगडे यांच्या मित्राकडे तिची डेंग्यूची तपासणी केली असता तिचा डेंग्यू पॉझिटिव्ह आला. आणि त्या दिवशी 1 दिवस अगोदर माझ्या दुसऱ्या मुलीलासुद्धा ताप आल्यामुळे मला शंका असल्यामुळे मी तिची तपासणी केली असता तिचाही डेंग्यू पॉझिटिव्ह आला. त्यामुळे आम्ही तिला दोघी मुलींना घेऊन मी अकोला येथील डॉक्टर नरेंद्र राठी यांच्याकडे त्यांना घेऊन गेलो. त्यांनी तिची तपासणी व रिपोर्ट पाहिले असता तिचा डेंग्यू पॉझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी मला तिला भरती करण्याचा सल्ला दिला. खामगाव इथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 3 ऑगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने भाजपचे आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सकल मराठा समाजाने 3 ऑगस्ट रोजी राज्यभर आमदार खासदार यांच्या घरासमोर धरणे आंदोलने आयोजित केली होती. त्यास खामगाव येथे सुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला. भाजपचे आमदार ऍडव्होकेट फुंडकर यांच्या घरासमोर धरणे देत घोषणाबाजी करण्यात आली. आमदार साहेब चुप्पी छोडो, विधानसभा में कुछ तो बोलो यासह विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या. मराठा समाजाच्या मागण्यांचे निवेदन देऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला. आंदोलन शांततेत पार पडले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, ठाणेदार संतोष तालेसह पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला. सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाकरता संपूर्ण महाराष्ट्रभर आतापर्यंत जे 58 मोर्चे शांततेने निघाले, त्या मोर्चाची आतापर्यंत फडणवीस सरकारने 2 वर्षात कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. मराठ्यांना आरक्षण हे मोर्चानंतर त्वरित मिळायला हवं होतं अशी या समाजाची अपेक्षा होती, परंतु जी फडणवीस सरकारने त्या अपेक्षेवर सर्व पाणी फिरलं आणि मराठा आरक्षणाकरता दुसरा टप्पा म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र बंद तसेच महाराष्ट्रात विविध प्रकारचे ठोक मोर्चाचे आंदोलन सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू झाले. मागील 15-16 दिवसापासून या आंदोलनात महाराष्ट्र धगधगत असताना सुद्धा मात्र फडणवीस साहेब आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे वारंवार या समाजाला व आंदोलनाला डिसवण्याचं काम करत आहेत. त्यांचे स्टेटमेंट आपण जर पाहिले तर महाराष्ट्रात जो हा उद्रेक आतापर्यंत महाराष्ट्रवासियांना दिसत आहे, तर हा समाज बांधवांचा उद्रेक नाही आहे. त्या समाज बांधवांच्या जखमेवर ज्या लोकांनी आतापर्यंत मीठ चोळण्याचं काम केलं,
तर त्या लोकांच्या बेजबाबदारपणे त्यांनी मांडलेल्या वक्तव्यामुळं आज या समाजावर हे अशा प्रकारचे आंदोलन करण्याची वेळ या फडणवीस सरकारने आणलेली आहे. खामगाव इथून आमचे प्रतिनिधी फारुक सर यांचा हा वृत्तांत. सध्या नवाते परिसरात रस्त्याचे बांधकाम सुरू असून वाहतुकीची कोंडी झालेली आहे. तरी काही वाहनधारक आपली वाहने भरधाव वेगाने चालवित असल्याचे दिसत आहेत. नवाते येथील अंडर बायपास मधून अशीच एक हुंडाई कंपनीची कार क्रमांक MH03AW0432 भरधाव वेगाने निघाली व ॲक्टिवा दुचाकी क्रमांक MH27CH3236 जोरदार धडक दिली. एवढेच नाही तर नवाते परिसरात ह्या कारने जवळपास 4 गाड्यांना धडक देऊन परिसरात धुमाकूळ घातला. शेवटी सुझुकी शोरूम जवळ ह्या कार चालकाला नागरिकांनी पकडले असता कार चालक मद्यधुंद अवस्थेत दिसून आला. कार चालक जवंजाळ आंबा कॉलनी निवासी असल्याचे समजते. या घटनेमध्ये एक मुलगा व एक मुलगी गंभीर जखमी झाली असून या कार चालकाला राजापेट पोलिसांनी अटक केली आहे. शहरातील साफसफाई पाहता सर्वच प्रभागात स्वच्छतेचे 3-13 वाजले आहेत. या प्रकाराकडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. प्रभागातील नाल्या तुडुंब भरून वाहत आहेत त्यामुळे जिकडे तिकडे दुर्गंधी पसरली आहे. मात्र लोकप्रतिनिधी सुद्धा या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत. एकीकडे डेंग्यूने शहरात थैमान घातले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात सुद्धा डेंग्यूचे रुग्ण भरती करण्यात आले आहेत. मात्र शहरात डेंग्यूचा एकही रुग्ण नाही असा दावा मनपा आयुक्त करीत आहेत. हे आश्चर्यच. मनपा आरोग्य विभाग सुद्धा कुंभकर्णी झोप घेत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच प्रभाग स्वच्छ कसा राहील याचे भान लोकप्रतिनिधीने ठेवणे गरजेचे आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये सुद्धा घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पण या प्रभागातील कार्यतत्पर नगरसेवक अजय सारस्कर यांनी तात्परतेने पाऊल उचलत राजकमल स्थित ऑटो गल्लीतील साफसफाई करून घेतली. या ठिकाणी कचऱ्याचे ढीगचे ढीग जमा झाले होते. परंतु तत्परतेने या ठिकाणी साफसफाई करण्यात येऊन ऑटो गल्ली चकाचक करण्यात आली. आता प्रश्न उरतो तो नागरिकांचा. नागरिकांनी सुद्धा स्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी झाले पाहिजे असे आवाहन अजय सारस्कर यांनी केले. अंबापेठ मधील ऑटो गल्ली ही अत्यंत महत्त्वाची असून इथे महत्त्वाचे दवाखाने आहेत. तुम्ही बघू शकता समोर का मोठे मोठे दवाखाने आहे आणि व्यापारपेठ आहे. आणि व्यापारपेठ असल्यामुळे इथं महिलांची आणि मोठ्या प्रमाणात पुरुषांची गर्दी, रोज खरेदी विक्रीचे मोबाईलचे मोठे मोठे शॉप आहे, हे आहे ते आहे, त्याच्यामुळं खूप गर्दी राहते. आणि इथला हा परिसर आहे, वर्षानुवर्ष इथे अशी घाण राहते का ते आता तुम्ही पाहूनच राहिले कॅमेऱ्याच्या माध्यमातून का. आणि इथे लोक रोडवर असं मुत्री नसल्यामुळं असे रोडवर मुकतात. तिथे एक आपण महानगरपालिकाकडून एक हे दिलेलं आहे दंडाचं प्रावधान 100 रुपये, पण ते त्यालाही काही जुमानत नाही. मला प्रशासनाला माझ्या ह्या माध्यमातून सांगणं आहे का इथे एक ह्या परिसरात एखादी शौचालय काढण्यात यावं, त्यामुळं काय लोकांच्या ह्या प्रश्न मिटल आणि सार्वजनिक ठिकाणी लोक शौचालय करणं सोडून. एकंदरीत तुम्ही आमसभेत हा प्रश्न मांडाल का? मांडाल, आमसभेला मांडायचं काही नाही. पहिले शेवटी असं असते प्रशासनाला सर्वात पहिले आधी दाखवून देणे. आमसभेत तेव्हा जावं लागतं का जेव्हा केव्हा कामं होत नाही. जर आपल्या पत्रावर या आपल्या मागणीनुसार जर इथे जर ते व्यवस्थित स्वच्छ राहिलं किंवा आपण त्या एखादी शौचालयाची व्यवस्था केली तर मग प्रश्नच येत नाही आमसभेचा. जर कामं तशी जर नाही झाली मग आमसभेत जावं. ऑटो गल्लीमध्ये मनपातर्फे येथे लघुशंका करू नये, आढळल्यास 100 रुपये दंड करण्यात येईल असे फलक लावले आहे. मात्र तरीसुद्धा नागरिक येथे लघुशंका करताना दिसून येत आहेत. याची मनपा प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे. स्थानिक विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अमरावतीच्या हिंदी विभागाद्वारा 31 जुलैला प्रेमचंद जयंतीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष इंग्रजी विभागाचे डॉक्टर जयंत चौधरी, प्रमुख वक्ते म्हणून उर्दू विभागाचे डॉक्टर शकील, मुख्य अतिथी म्हणून मराठी विभागाचे डॉक्टर संजय लोहेकर व हिंदी विभागाचे डॉक्टर कपिल गिरी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. स्वागतानंतर प्रस्तावना डॉक्टर ममता मेहता यांनी केले. त्यांनी प्रेमचंद साहित्याची वर्तमान स्थिती व प्रासंगिकता, इतक्या वर्षापासून त्यांची जयंती साजरी करण्यामागील कारण व त्यांच्या लेखणीबद्दल उल्लेख केला. प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित असलेले डॉक्टर शकील यांनी हिंदी व उर्दू या दोन्ही भाषांवरील पकड असल्यामुळे प्रेमचंद साहित्य आजपर्यंत चालत आहे असे म्हणून यावेळी त्यांनी आपल्या भाषेला महत्त्व दिले. प्रमुख अतिथी डॉक्टर संजय लोहेकरने मराठीमध्ये साहित्याच्या इतिहासावर प्रकाश टाकला. सोबतच प्रेमचंद यांच्या लेखणीचा आदर करत सांगितले की प्रेमचंद हे त्यांच्या लेखणीचा वापर समाजातील भेदभाव दूर करण्याकरिता व जनहितासाठी करत होते. या सुंदर कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका स्वाती गवई तर आभार प्रदर्शन प्राध्यापक कपिल गिरी यांनी केले. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र. समृद्ध जन्म कुंडली के अनुसार करें अपने व्यक्तित्व का निर्माण, अपने बच्चों की परवरिश करें उनकी जन्म कुंडली एवं ज्योतिष परामर्श के अनुसार. विस्तृत फलादेश के साथ जन्म कुंडली का नया स्वरूप, ग्रहों की शांति के विभिन्न उपाय. संवाद ज्योतिष एवं आध्यात्मिक अनुसंधान केंद्र, अंबादेवी मार्केट, अंबादेवी, अमरावती. जळगाव जामोद तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने 3 ऑगस्टला आमदार संजय कुटे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करून त्यांना एका निवेदनाद्वारे याला संविधानिक आरक्षण मिळवून देण्याकरिता सभागृहात मांडणी करण्यात यावी अशी विनंती केली आहे. या निवेदनावर अभयसिंग मारोडे, भीमराव ढोणे, रुस्तम दाभाडे, आशिष वायझाडे, मोहन रावणकर, आकाश जाणे आदी यावेळी उपस्थित होते. मुलांनो, सकल मराठा मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्रभर जे आंदोलन चालू आहे त्याच्या रूपरेषा अशा आहेत की 3 ऑगस्टला संपूर्ण जे महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी असतील, आमदार, खासदार, जे विधानसभेत आपलं नेतृत्व करतात, लोकसभेमध्ये आपलं नेतृत्व करतात, या सगळ्या मंडळीच्या घरासमोर आपलं ठिय्या आंदोलन द्यायचं होतं. आणि या ठिय्या आंदोलनादरम्यान आपलं म्हणणं त्यांच्यासमोर रेटून त्यांनी विधानसभेत ते बोलावं हा एक आमचा आजचा प्रमुख उद्देश होता. आणि या अंतर्गत आम्ही कुठल्याही आमच्या कोणाच्या भावना दुखाव्या आमचा उद्देश नव्हता. मात्र समाजाने एखाद्या गोष्टी सहनशीलता किती सहन करावी याचा कळस समाज गाठत असताना यानंतर मराठा समाजाने आमची आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आणि या भूमिकेतून जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. खामगाव इथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत. एकाच परिवारातील 4 जणांनी शेतात जाऊन फवारणीचे औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ माजली आहे. मानोरा तालुक्यातील भोयणी या छोट्याशा गावामधील ही घटना आहे. धवणे परिवार सन 1978 पासून शासनाची 1 क्लासची शेतीची मशागत करीत आहे. तहसील प्रशासनाने त्यांनाही जमीन मोजून पण दिली आहे, परंतु ग्रामपंचायत व भोयणी गावातील काही गावगुंड धवणे परिवाराने त्या शेतीचा ताबा सोडावा म्हणून त्या परिवाराला नाहक त्रास देत आहे. 9 जुलै रोजी काही गावगुंडांनी या परिवाराला मारहाण सुद्धा केली. त्याबद्दल धवणे परिवाराने मानोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली, परंतु येथील PI बनकर यांनी त्याची दखल घेतली नाही असा आरोप शशांत धवणे यांनी केला. की आमचं प्रकरण अतिक्रमित जमिनीचं प्रकरण आहे, 5-5 एकराचं 78-79 पासूनचं प्रकरण आहे. ते नियमानुकूल होण्याच्या रस्त्यावर असल्या कारणाने या लोकांना आतापर्यंत म्हणजे 30-40 वर्षापासून हे लोक त्याची वैती करत आहेत, रेग्युलर रोज दरवर्षी करतात. यावर्षी ग्रामपंचायतीनं ठराव घेतला की बाबा आपल्याला अतिक्रमण निष्कासित करायचं आहे. ग्रामपंचायतीनं प्रोग्राम घेतल्यानंतर 9 तारखेला त्या लोकांना जबरदस्तीच आपल्या शेतात म्हणजे काही परमिशन न घेता, काही एक कार्यवाही न करता डायरेक्ट गावातल्या लोकांना गुरंढोरं घेऊन लोकं गेले, काही 100-150 असे लोकं जाऊन त्यांना डायरेक्टली आपल्या शेताची नासधूस केली, त्याच 1 क्लास जमिनीचीच ज्याच्यात आपण 30-40 वर्षापासून जवळपास शेती करून राहतो. तुमच्या मालकीची एखादी नाही, ती शासनाचीच आहे, पण शासन दरबारी त्याची केस चालू आहे.
1979 95 सगळे प्रकरण नियमानुकूल करण्याच्या हिशोबाने शासन काम करत आहे, तसे आश्वासन मुख्यमंत्री देऊन राहिले. त्यामुळे भोईनी येथील काही गावगुंड व ग्रामपंचायत यांनी गावातील गुरढोर धवने यांच्या शेतात घातली. पिकाचे होणारे नुकसान पाहून धवने कुटुंबातील उत्तम धवने वय 60 वर्ष, नर्मदा धवने वय 55 वर्ष, देवराव धवने वय 65 वर्ष, अन्नपूर्णा धवने वय 60 वर्ष ह्या 4 जणांनी शेतातच फवारणीचे औषध गिरंकृत केले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले आहे. या चौघांची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयाचे डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करून उपचार करीत आहेत. धवने कुटुंबातील शांत धवने यांनी परिवाराच्या या परिस्थितीला मानोरा पोलीस स्टेशनचे PI बावनकर, तहसीलदार, SDPO कारंजा व भोईनी ग्रामपंचायत जबाबदार असल्याचे VCN न्यूजला सांगितले. कारंजा येथून आमचे प्रतिनिधी अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत. खामगाव तहसीलचे वर्णा निवासी हरिहर वावगे यांनी आपल्या शेतात केळ्याचे उत्पादन केले आहे. या शेतकऱ्याच्या शेतात केळ्याच्या झाडाला 83 किलो केळ्याचा गड लागला आहे. सामान्यतः 43 किलोचा केळ्याचा गड असतो. या गडाला उचलायला 3 ते 4 लोक लागतील. खामगाव तहसीलमध्ये रोहना व वर्णा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात केळ्याचे उत्पादन करतात. या उत्पादनाच्या दरम्यान वेगवेगळे प्रयोग केले जातात. वर्णाचे वावगे व त्यांचे भाऊ विष्णू वावगे हे गेल्या अनेक वर्षांपासून केळ्याचे उत्पन्न घेत आहेत. त्यांच्या शेतीतून उत्पादित झालेल्या केळ्यांना दरवर्षी बाजारात चांगलीच मागणी असते. दोघेही भाऊ आपल्या उत्पादनावर दरवर्षी नवनवीन प्रयोग करत असतात. त्यांनी ह्यावेळी केळ्याच्या उत्पादनावर विशेष लक्ष दिले. जिथे केळ्याचे उत्पादन 10 ते 11 महिन्यात लगेच कापले जाते, तिथे वावगे बंधूंनी शेतातील अर्ध्या भागात केळ्याचे उत्पादन 13 महिन्यांनी कापायला सुरुवात केली. याचा त्यांना चांगलाच फायदा झाल्याचे दिसून आले. खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारुख सर यांचा हा वृत्तांत. खामगाव सामान्य रुग्णालयात सध्या स्थितीत डॉक्टरांची संख्या कमी असल्याने रुग्णांना खाजगी तथा अकोला रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे खामगाव सामान्य रुग्णालयात 22 डॉक्टरांची तात्काळ नियुक्ती करण्याची मागणी जोर पकडत आहे. या रुग्णालयात 200 पलंग, मोठी एक्स-रे मशीन, 4 डायलिसिस मशीनची सुद्धा गरज आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ही सर्वात मोठी तहसील असून येथील MIDC परिसर सुद्धा खूप मोठा आहे. खामगाव येथे 1937 साली सिल्वर जुबली स्त्री रुग्णालयाची 30 एकर जमिनीवर स्थापना करण्यात आली होती. या इमारतीकडे सुद्धा लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णालयाच्या परिसरात नवीन इमारतीचे निर्माण कार्य सुरू आहे, परंतु ब्रिटिशकालीन इमारतीची सुद्धा डागडुजी करण्याची गरज आहे. या रुग्णालयात मलकापूर, नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद व मेहकर येथून असंख्य रुग्ण खामगाव येथे येतात. परंतु रुग्णांच्या सोयीसाठी डॉक्टर्स उपलब्ध नसल्याने रुग्णांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालय खामगाव हे 200 खाटांचं असून त्याच्यात 20 खाट ट्रॉमा केअर असं आहे. पण आपल्या इथे येणाऱ्या रुग्णांची संख्या पाहिल्यास तर हे कमीत कमी 350 बेडेड हॉस्पिटल होण्याची गरज आहे. कारण इथे 7 तालुक्यातले पेशंट आपल्या खामगाव इथे रेफर होत असतात. त्यामुळे तसेच जे नवजात शिशूंचं कक्ष आहे ते 20 खाटांचं मंजूर आहे. ते आपल्या इथे रोज 40 पेशंट असतात, ते 40 खाटांचं होणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या इथे CT scan मशीनची गरज आहे व मॅनपॉवरमध्ये जे 7 वैद्यकीय अधिकारी कमी आहे. तसेच स्त्रीरोग तज्ज्ञ महत्वाचं, म्हणजे स्त्रीरोग तज्ज्ञ कमीत कमी आपल्या इथे 3 पाहिजे असतात कमीत कमी IPHS नॉर्मप्रमाणे, पण इथे एकच आहे सध्या कार्यरत. तसेच एक रेडिओलॉजिस्ट पण गरजेचं आहे आणि कान नाक घसेचे डॉक्टरची संख्या
गरजेचं आहे. तसंच डायलिसिस दोन तालुके खारफाण पट्ट्यात असल्यामुळे इथे बऱ्याच प्रमाणात डायलिसिसचे रुग्ण येतात. आपल्याकडे 40 मशीन आहेत, ते कमीत कमी 8 मशीन आहे व 500 आरो आहे, तर ते अजून 1500 आरो आपल्याला गरजेचं आहे. हे सगळं भेटल्यावर आपल्या इथे उत्तम अशी सेवा आपल्याला देता येईल. या रुग्णालयात सोनोग्राफी मशीन आहे पण सोनोग्राफी एक्सपर्ट नाही. याकरिता शासनाने महिलांकरिता खासगी रुग्णालये निशुल्क व्यवस्था केली आहे. परंतु सामान्य रुग्णालयात जर सोनोग्राफी एक्सपर्ट पद भरल्या गेले तर पुरुष रुग्णांना सुद्धा याचा फायदा होईल. या रुग्णालयात 2 रुग्णवाहिका आहे, मात्र त्यापैकी 1 रुग्णवाहिका नादुरुस्त आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. खामगाव येथून आमचे प्रतिनिधी फारूक सर यांचा हा वृत्तांत. विदर्भ का सबसे सुप्रसिद्ध शोरूम अब बेसीलैंड कॉम्प्लेक्स में श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, जहां आपको मिलेगा बनारसी शालू, घाघरा ओढ़नी, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, पार्टी वियर वन पीस, मेंस वियर में जीन्स, शर्ट, टी शर्ट, ब्लेजर्स और शेरवानी, किड्स वियर में शर्ट, टी शर्ट और जीन्स. तो आए पूरे परिवार के साथ श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेट, अमरावती. वंचित बहुजन आघाडीतर्फे संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे संवाद यात्रा 3 ऑगस्ट रोजी संपन्न झाली. या संवाद यात्रेमध्ये बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर प्रामुख्याने उपस्थित होते. संवाद यात्रेदरम्यान सांस्कृतिक भवन येथे बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार ऐकण्याकरिता नागरिकांनी एकच गर्दी केली होती. कार्यक्रमादरम्यान माजी मंत्री डॉक्टर भांडे यांनी आपल्या भाषणातून राज्य सरकार तसेच केंद्र सरकारवर सडकून टीका केली व सर्व बहुजनांना एकत्रित येण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, आमदार लक्ष्मण माने, आमदार हरिभाऊ भदे, विजय मोरे, गुणवंत देवपारे, प्राचार्य रामराव वानखेडे सहित अनेक मान्यवर उपस्थित होते. या संवाद यात्रेत भारिप बहुजन महासंघ, संभाजी ब्रिगेड, क्रांतीज्योती ब्रिगेड, धनगर समाज संघर्ष संघटना, लढा संघटना, उपेक्षित महासंघ, कुणबी युवक संघटना, युवा गर्जना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या. राज्यातील कोतवालांना 7व्या वेतन आयोगासह चतुर्थ श्रेणीचा दर्जा देण्यात आला पाहिजे. सेवानिवृत्त कोतवाल व दिवंगत कोतवालांच्या विधवा पत्नींना प्रतिमाह किमान 3000 रुपये भत्ता मिळावा व शासन व प्रशासनातील मान्यवरांच्या संयुक्त संगनमताने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार व मंडळाधिकारी यांचेकडून लेखी अथवा तोंडी आदेश ठेवून कोतवालांकडून हमाल, स्वीपर व वेडबिगार सारखे करून घेतल्या जाणारी कामे त्वरित बंद झाली पाहिजे. या 3 मागण्यांशी संबंधित मान्यवरांचे लक्ष वेधून मागण्या मंजूर करून घेण्याच्या पवित्र उद्देशाने मंगळवार 7 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता टाउन हॉल येथे विदर्भ स्तरीय चिंतन शिबिर होत आहे. सोबतच कोतवालांच्या शोषणाविरुद्ध शासनाचा धिक्कार करण्यासाठी धिक्कार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कोतवाल संयुक्त संघर्ष समितीचे अध्यक्ष उत्तमराव गवई यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये दिली. गेली 35 वर्ष कोतवालाच्या लढाईसाठी काम करतो आहे आणि कोतवालांना न्याय मिळवून देण्यासाठी माझा मरेपर्यंत संकल्प आहे. आमची छोटीशी मागणी आहे, कोतवालाला माणूस समजून चतुर्थेरी बहाल करावी, सेवानिवृत्त कोतवालांना निर्वाहार भत्ता देऊन कोतवालांच्या विवाहदंड सुद्धा सन्मानाने जपता यावं, त्याकरता त्यांना किमान 3000 रुपये निर्वाह भत्ता द्यावा आणि कोतवालाचं होणार अन्य मार्गाने शोषण थांबवलं पाहिजे. या 3च मागण्यासाठी आमचं आंदोलन आहे. जर 15 ऑगस्ट पूर्वी कोतवालांना चतुर्थी दिली नाही तर भविष्यात 1 सप्टेंबर नंतर होणाऱ्या कोणत्याही निवडणुकीत कोतवाल मतदान करणार नाही, मतदान केंद्रावर काम करणार नाही, अशा माध्यमातून आम्ही वेगळी क्रांतीकरण शासनाला धडा शिकवण्याचा आमचा संकल्प आहे. बुधवार 8 ऑगस्ट रोजी राजकमल चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. या पत्रकार परिषदेला विभागीय अध्यक्ष रवी तायडे, विभागीय सचिव शुद्धदन रवराळे, जिल्हाध्यक्ष संतोष चौके आदी उपस्थित होते. राज्यातील 19 लाख कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी 7, 8 व 9 ऑगस्ट 2018 3 दिवसाच्या संपावर जाणार असल्याचा निर्णय समन्वय समितीने घेतला आहे.
सातत्याने शासन स्तरावर प्रलंबित मागण्याचा पाठपुरावा करण्यात आला. केंद्राप्रमाणे सातव्या वेतन आयोग व त्यावरील भत्ते 1 जानेवारी 2016 पासून लागू करण्यात यावे. अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करावी. मागील 14 महिन्याची थकबाकी व जानेवारी 2018 पासूनचा महागाई भत्ता त्वरित अदा करावा. कंत्राटी कामगारांना सेवेत नियमित करून कंत्राटीकरण व खाजगीकरण रद्द करावे. अनुकंप तत्वावरील उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून भरती करा. महिला कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे 2 वर्षाचीच बाल संगोपन रजा द्या. विना अनुदान धोरण रद्द करा. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न निकाली काढा. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे दीर्घकालीन प्रलंबित प्रश्न तत्काळ निकाली काढा. आदी कर्मचारी व शिक्षकांच्या 24 मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्या असून शासन याबाबत संवेदनशीलता दाखवत नसून मौन बाळगून आहे. या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी 3 दिवसांच्या संपावर जाणार आहेत. 11 डिसेंबर 2017 रोजी निषेध दिन, 22 फेब्रुवारीला मंत्रालयावर महामोर्चा, 12 जून रोजी निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. तरीही शासन ढिंमत राहिले. शासनाने कर्मचाऱ्यांचे ज्वलंत व न्याय मागण्याची दखल घेतली नसल्यामुळे दिनांक 7 ते 9 ऑगस्ट 2018 ह्या कालावधीत संपावर जाण्याचा निर्णय राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र, सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना, समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना या संघटनेत संलग्न असणाऱ्या खाते व प्रवर्ग निहाय संघटनेने घेतला आहे. या संपाची दखल वेळी शासनाने न घेतल्यास ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णयही समन्वय समितीने घेतलेला आहे. या पत्रकार परिषदेला समन्वय समितीचे निमंत्रक DS पवार, राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष HB घोम, अशोक हजारे व प्रसिद्धी प्रमुख भास्कर रिठे उपस्थित होते.